कोरोनामुळे देश लॉकडाऊन झाला आहे. या कालावधीमध्ये हातावर पोट असणाऱ्या कामगार, मजूर आणि श्रमिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. रोज काम करून पोट भरणाऱ्या श्रमिकांपासून असहाय्य वर्गातील व्यक्तींच्या मदतीसाठी अनेक दानशूर व्यक्ती, सेवाभावी संस्था पुढे सरसावल्या आहेत. त्यात बौद्ध भिक्खूंसह उपासक उपासिकांनी आपला सहभाग नोंदविला आहे. भीम टेकडी येथे गरजवंतांना जीवनावश्यक वस्तूंच्या साहित्याचं वाटप करण्यात आलंय. या लॉकडाऊनच्या कालावधीत हातावर पोट असलेल्यांचे, मजुरांचे, कामगारांचे, गरिबांचे, बेघरांचे अतोनात हाल होऊ लागले आहेत. पोटाची भूक भागवण्यासाठी त्यांना पायपीट करावी लागतीये. रेशनच्या दुकानाबाहेर रांगा लावाव्या लागत आहेत. एवढे करूनही पोटाची खळगी भरेल की नाही याची शाश्वती नाही. परिणामी अशा गरजू व्यक्तींना मदत करण्यासाठी बौद्ध भिक्खूंनीही आपला सहभाग नोंदविलाय. आणि माणुसकीच्या नात्याने आणि तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या शिकवणीनुसार भीम टेकडी या ठिकाणी गरजवंत प्रत्येकाला अन्नधान्य अशा स्वरूपात मदत करण्यात आली आहे. यावेळी भंतेजी, बौद्ध उपासक आरव्ही जाधव, अण्णा वैद्य, नितीन वाकुडे, धनंजय जोशी, प्रवीण जाधव यांची उपस्थिती होती.